paya problem. A stone is dropped from the roof of a house. It reaches the ground in 2 seconds. What is the height of the house? काय करावं लागेल? हा म्हणते ना मला आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये माहिती दिली की ताबडतोब काय काय दिलेली आहे ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये ताबडतोब लिहून घ्यायची प्रॉब्लेम सोडून आला म्हणजे लिहून घ्यायची म्हणजे माझं म्हणजे वेगळा वेळ लागतच नाही तिथं बाजूला लिहिता येतात म्हणून काहीतरी वेळ वाचवणे महत्वाचं स्टोरीज ड्रॉप म्हणजे जेव्हा ड्रॉप म्हणतात रिलीज म्हणतात जस्ट झिरो वेलॉसिटी सोडलेलं आहे लक्षात घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये यू इक्वल टू झिरो याच्या आपलं इन्फॉर्मेशन मिळालं मीटर पर सेकंड समजा आपण याचा युनिट वापरतो इट रिचेस द ग्राउंड इन 2 सेकंड्स आणि आपल्याला टी दिलेले आहे 2 सेकंड्स आणि हा व्हर्टिकल फॉलचा प्रॉब्लेम आहे ऍक्सिलरेशन आपल्याला कायमच माहिती पाहिजे विच इज ए इक्वल टू जी इक्वल टू मायनस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर आहे का आणि म्हणजेच तसं हाईट ऑफ द हाऊस असं म्हणलेलं म्हणजे ही म्हणजे त्याप्रमाणे मला एसच्या संदर्भात विचारलेलं आहे डिस्प्लेसमेंट किती झालं आता ह्या इन्फॉर्मेशनच्या ह्याच्यावरून आपल्याला कोणचं इक्वेशन वापरायचं ठरवायचं एस असलेली दोनच इक्वेशन्स आहेत व्हिस्कर कोड व्हिस्कर प्लस 2as आणि एस कोड युटिप्लस 10 तर त्यात टाइम दिलेला आहे वगैरे वगैरे म्हणजे एस इज कोड युटिप्लस 10 त्यामध्ये थ्री टर्म झिरो आणि यू सी झिरो आहे प्लस 10 8t² आणि त्याच्यामध्ये हा तुमचा आहे -9.8 आहे आणि हा टी स्क्वेअर म्हणजे तुमचा स्क्वेअर म्हणजे 1 2 जो आहे तो ह्याच्या बरोबर आहे आणि 2 × -9.8 एवढं शिल्लक आहे ओके म्हणजे किती -19.6 ही झाली डिस्प्लेसमेंट त्यांनी काही डिस्प्लेसमेंट नाही जेव्हा हाईट विचारते ओके म्हणजे सरळ सरळ इक्वेशन ऑफ मोशनचा वापर करून सोडवायचा प्रॉब्लेम अ ट्रेन 100 मीटर लॉंग पासेस ओव्हर अ ब्रिज 250 मीटर लॉंग ऍट अ वेलॉसिटी ऑफ 36 किलोमीटर पर आवर हे पर एच जे आहे ते पर आवर म्हणजे ओके खरं म्हटलं तर एच हा काही स्टँडर्ड सिम्बॉल नाही आहे म्हणजे तिथं लिहिताना एच ओ यू आणलेला आहोत पण हे एका पुस्तकात घेतलेले त्यामुळं पुस्तक जसं तसं उचललं गेलं आणि त्यात एच घेतला ओके काही पूर्ण एच आर लिहिता तोही फरक योग्य नाही खरं आहे एच ओ यू आर पूर्ण लिहिणं हेच आहे ओके त्याला असा स्टँडर्ड शॉर्ट फॉर्म नाही तसा सेकंडला एस हा स्टँडर्ड शॉर्ट फॉर्म आहे बरेच जण सेकंडला सुद्धा एस ई सी लिहितात पुस्तकांमधून बऱ्याच पुस्तकांमधून उचित आहे इनकरेक्ट युनिट्सची नावं ठरलेली आहेत त्यांचे शॉर्ट फॉर्म्स ठरलेले ओके हा अगदी सोपा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये फक्त काय गोष्ट करायला लागते तुम्हाला काय करायचं आहे एक ब्रिज आहे जो 250 मीटर लॉंग आहे आणि एक ट्रेन आहे आणि ट्रेन कशी दिलेली 100 मीटर लॉंग आहे आणि त्या ट्रेनला तो ब्रिज क्रॉस करायला किती वेळ लागतो ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की ट्रेननी ब्रिज क्रॉस करणं ह्याचा अर्थ तिचं इंजिन इथं आलेलं असताना सुरू होणार आपली टाईमची मेजरमेंट ओके आणि जर तिने क्रॉस करायला सुरुवात केली आणि ती ओलांडून जेव्हा तिथे इथं टेल येईल तिची त्यावेळेला तो पूर्ण क्रॉस झाला असं म्हणलं एवढंच फक्त यातलं तुम्हाला माहिती घेणे हे टेस्ट करणार हा प्रॉब्लेम आहे म्हणजे थोडक्यात टोटल डिस्टन्स इंजिनला किती ट्रॅव्हल करावं लागणार आहे तर 250 मीटर हे ब्रिज आणि त्याने पुढे आणखी 100 मीटर गेला म्हणजे मग टेल इथे येणार दॅट्स ऑल दॅट इज द ओनली थिंग व्हॉट इज नीडेड इन दिस प्रॉब्लेम त्यामुळे टोटल डिस्टन्स टू बी कवर्ड इज 350 मीटर इज इट ओके टोटल डिस्टन्स टू बी कवर्ड 350 मीटर आणि स्पीड दिलेला आहे तो आहे 36 किलोमीटर पर आवर ह्यासाठी तुमच्याकडे कुठेतरी तुम्ही हे स्टँडर्ड बाजूला करून ठेवा की जे खूप वेळा लागतं 36 किलोमीटर पर आवर इज इक्वल मीटर पर सेकंडच्या भाषेत किती 10 कारण आवर ते 3600 सेकंड होता आणि किलोमीटर मीटर केली 36,000 मीटर पर इट इज 36,000 × 3600 विच गिव्ह 10 आय एम स्वरूप पाठ ठेवा मग बऱ्याचदा ते काय करतात 18 36 वेगवेगळे मल्टिपल देतात उदाहरणार्थ 18 देतात 18 किलोमीटर पर आवर म्हणजे मग लक्षात आलं की 5 मीटर पर सेकंड
हे करत असेल तेल घालवायचं नाही. ओके, आपण तो म्हणजे हे लक्षात ठेवलं त्याच्या जोरावर पटकन करायचं, एवढं काय प्रॉब्लेम मध्ये. आणि ऍक्सिलरेशन काही दिलेलं नाही आहे, म्हणजे इट इज गोईंग विथ वेलॉसिटी अमुक अमुक म्हणलेलं आहे, म्हणजे कॉन्स्टंट वेलॉसिटीने चाललेली आहे ट्रेन, त्यामुळे ऍक्सिलरेशन काही नाही आहे. त्यामुळे साधं सरळ डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम, दॅट इज इक्वल टू वेलॉसिटी, किंवा ह्या ठिकाणी त्यांनी टाईम विचारला, सो इट इज नथिंग बट जस्ट डिस्टन्स अबाउट वेलॉसिटी, आणि त्यांनी जे काय करतो तरी ते काढायचं. इज इट ओके? त्या टाईपचा प्रॉब्लेम आपण पाहिलेला आहे. सांगा बघा मला याचं उत्तर. राम गोज फ्रॉम होम टू स्कूल ॲट 20 km/h अँड रिटर्न्स होम ॲट 20 km/h. द ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ राम ड्युरिंग द होल जर्नी इज 0. शब्दांकडे लक्ष द्या, वेलॉसिटी म्हणलेली. ओके, वेलॉसिटी म्हणलेली तुम्हाला टोटल डिस्प्लेसमेंट घ्यायची आहे त्या टाईममधली आणि डिवाइडेड बाय टाईम करायचं आहे. ह्याच्यात ते झिरो आन्सर सुरुवातीला दिलेल्या म्हणून त्याच्यात लक्ष राहतं. मी तुम्हाला मागे सांगितलं ते काय ट्रिक करतात. ओके, तुम्ही 20 आणि 30 ॲव्हरेज 25 देणार आहात का, हे पण 25 अल्टरनेटिव टाकतात. खरं स्पीडच्या बाबतीत ना, स्पीडच्या बाबतीमध्ये करायचं झालं, तुम्ही जर सोडवलं ते तर ते 24 येणार आहे, 24 km/h. कसं मी तुम्हाला नाही की असं काहीतरी डिस्टन्स घ्या तुम्ही तुम्हाला नाही की ज्याला 20 आणि 30 दोघांनी डिव्हिजन होईल. जे उदाहरणार्थ आहे 60 किलोमीटर असं डिस्टन्स घेतलं तर 20 किलोमीटर पासून जाताना 20 किलोमीटरच्या स्पीडने जाताना 3 तास लागतील. यू विल रिक्वायर 3 आवर्स. वाईल कमिंग बॅक यू विल रिक्वायर 2 आवर्स, कारण 30 किलोमीटर/h नाही येत आहे. त्यामुळे टोटल टाईम विल बी 5 आवर्स. टोटल डिस्टन्स कोड विल बी 60 + 60, सो दॅट बिकम्स 120. इट इज 120 / 5 अँड दॅट गिव्ह यू 24. त्यामुळे ते काय करतील, 24 हे ॲन्सर होते. 20 आणि 25 सॉरी 20 आणि 30 याचं सरळ सरळ साधं, समजा जर आपण एखाद्या 2 इनिंगमधला स्कोअर हा 20 आणि 30 बॉडीचा ॲव्हरेज स्कोअर, तो तुम्ही लगेच 25 सांगा. कारण मी मागं बोलत होतो की समजा या वर्गाचे सगळ्यांचे तुमचे मार्क्स सांगितले, तुम्ही ॲव्हरेज कसं काढा, तुम्ही जस्ट काय करता डिवाइड करा. सो इन दिस फॅशन जस्ट यू विल ॲड 20 + 30 / 2 वन विल गेट द ॲक्च्युअल 25. त्यामुळे 25 आपण अल्टरनेटिव्ह त्याच्यात ठेवतील. एखाद वेळेस तुम्ही वेलॉसिटी स्पीड असेल तर कन्फ्युजन करता काय टेस्ट करण्यासाठी -24 हा एक अल्टरनेटिव्ह ठेवतील समजा. इज इट ओके? आणि चौथा अल्टरनेटिव्ह 0 ठेवणार नाही, नन ऑफ दिस ठेव मुद्दा, म्हणजे तुमचं त्या 0 कडे पटकन लक्ष जाऊ नये. आणि मग तुम्ही यू मे गेट टेम्पलेट राईट द आन्सर 24 km/h. त्यामुळे बी म्हणजे ह्या प्रॉब्लेम तुम्हाला मेसेज काय तुम्हाला द्यायचा आहे, बी केअरफुल अबाउट युअर अबाउट द वर्ड्स व्हॉट एक्झॅक्टली आस, बी केअरफुल. वेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ अ बॉडी विथ युनिफॉर्म वेलॉसिटी इज अ स्ट्रेट लाईन पॅरल टू एक्स ऍक्सिस, पॅरल टू वाय ऍक्सिस, इन्क्लाइन टू एक्स ऍक्सिस अँड इन्क्लाइन टू वाय ऍक्सिस. काय होईल याचं, इन्क्लाइन टू एक्स ऍक्सिस. तुझं मग काय पॅरल टू एक्स ऍक्सिस काय प्रॉब्लेम बघा, युनिफॉर्म वेलॉसिटी. ओके, म्हणजे आता त्या निमित्ताने पण असतो आहे ह्या प्रॉब्लेमच्या ठिकाणी आपण काही ग्राफबद्दल बोलूया. ओके, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ते लिहून घ्या, योग्य म्हणजे काढून घ्या. युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणलेले, युनिफॉर्म वेलॉसिटी याचा अर्थ काय, वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. ओके, मग तसंच काय पिक्चर दिसायला हवं, वेलॉसिटी टाइम. ओके, वेलॉसिटी टाइम जरी चेंज झाला तरी माझ्या वेलॉसिटी व्हॅल्यू शुड रिमेन कॉन्स्टंट. ओके, त्यामुळे आत्ता ही व्हॅल्यू असेल तुझ्याकडे ही अशाच व्हॅल्यू होती, ऍक्च्युअली इट शुड बिकम लाईन पॅरल टू एक्स ऍक्सिस. खरं तर इथे एक्स ऍक्सिस शब्द वापरणं योग्य नाही आहे, कारण का ही डायग्राममध्ये तुम्ही एक्स म्हणजे हा एक्स ऍक्सिस आणि हा ऍक्सिस घेता कॉर्डिनेट जॉईंट, इथं पॅरल टू टाईम ऍक्सिस म्हणायला म्हणजे ऍक्सिस ऑन विच टाईम इज प्लॉटेड. इज इट ओके? त्यामुळे पॅरल टू टाईम ऍक्सिस असं म्हणायला हरकत नाही. या निमित्ताने मी तुम्हाला काही ग्राफ्स बद्दल बोलतो. ओके, त्याच्याबद्दल बोलूया आपण थोडस. झिरो व्यवस्थित काय प्लॉट करतोय, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम प्लॉट.
जर झिरो वेलॉसिटी असेल तिची व्हॅल्यू ह्या टाइमला झिरो ह्या टाइमला झिरो ह्या टाइमला झिरो अशी यू गेट दिस ग्राफ झिरो वेलॉसिटी ह्याच्यातलं पुढचं काम बघा मी काय करतोय डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ हा ग्राफ कसा येईल ओके की झिरो वेलॉसिटी म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट काही होतच नाही इज इट ओके म्हणून परत सुरुवातीला टाइम झिरोला तो त्याची समजा झिरो डिस्प्लेसमेंट असेल ओके तर त्यात रिमेन झिरो काही वेळा हा ग्राफ असाही असतो काही वेळा असाही असतो का तर इनिशियली त्याला काही डिस्प्लेसमेंट असू शकते इज इट ओके म्हणजे ओरिजिन जिथून तुम्ही मेजरमेंट करताय त्याच्यापासूनच ऑलरेडी काही अंतरावर असू शकतो म्हणजे ती ऑलरेडी डिस्प्लेसमेंट आहे ओके आणि तिथून नंतर काही डिस्प्लेसमेंट चेंज होत नाहीये कारण व्हेलॉसिटी झिरो ओके हा फरक लक्षात घ्या ह्यात इनिशियली इट इज ॲट ओरिजिन आणि ज्यात इनिशियली ऑलरेडी ॲट सम डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन म्हणून याला पॉर म्हणले त्याचा कोणतंही आन्सर असू शकतो हे झालं झिरो वेलॉसिटीचा ग्राफ आहे समजा मी झिरो ऍक्सिलरेशनचा ग्राफ घ्यायचा म्हणजे झिरो ऍक्सिलरेशन म्हणजे देर इज नो चेंज इन द वेलॉसिटी देर इज नो चेंज इन द वेलॉसिटी पण याचा अर्थ त्याला इनिशियल वेलॉसिटी काय असू शकेल मग इनिशियल वेलॉसिटी जर असेल तर वेलॉसिटी आणि टाइम याचा ग्राफ कसा असेल की इनिशियली त्याला काही काही वेळ असू शकेल सो लेट अस से दॅट दिस इज दॅट वेलॉसिटी ती पॉझिटिव्ह पाहिजे असं नाही की इकडे निगेटिव्ह पण असू शकेल तिला मी यू म्हणतो इनिशियल वेलॉसिटी आणि आता टाइम जरी बदलला तरी ॲक्सिलरेशनच नाही आहे म्हणजे वेलॉसिटी शुड रिमेन कॉन्स्टंट अँड सो यू शुड गेट दिस ॲज युअर ग्राफ ओके मग ही व्हॅल्यू इथं असू शकेल इथं असू शकेल इथं असू शकेल नाही निगेटिव्ह मध्ये काही ओके समजा मी डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचा ग्राफ काढला हा ग्राफ महत्वाचा त्या प्रॉब्लेमच्या दृष्टीने मी हे सगळं डिस्कस करतो आता तुम्ही मला सांगा की हा ग्राफ आपल्याला कसा काढता काय आपलं बघा एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर बरोबर आहे त्यामध्ये ऍक्सिलरेशन झिरो म्हणतात ऍक्सिलरेशन झिरो म्हणतात म्हणजे हेच हा जे कसा होणार एस इज इक्वल टू यू टी होणार बरोबर आहे मग याचा अर्थ काय समजा अशी मनातल्या मनात कल्पना करा म्हणजे ग्राफ काढण्यासाठी की समजा यूची व्हॅल्यू ही 2 मीटर पर सेकंड आहे इनिशियल वेलॉसिटी काय काय समजा 2 मीटर पर सेकंड आता तुम्ही झिरोच्या वेळेला डिस्प्लेसमेंट काढा टाइम झिरो त्या वेळेला डिस्प्लेसमेंट झिरो म्हणून हा पॉईंट असेल आता टाइम जेव्हा 1 होईल त्या वेळेला डिस्प्लेसमेंट किती असेल तर यूची व्हॅल्यू 2 घेतोय मी टाइमची व्हॅल्यू 1 आहे ओके सो इफेक्टिव्हली इज 2 मीटर हे 2 मीटर पर सेकंड आणि हे 1 सेकंड 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 कॅन्सल झाले आणि आय गेट 2 मीटर म्हणजे जेव्हा टाइम मला 1 मिनिट होईल तेव्हा 1 2 हे हा पॉईंट मारून द्यायचा म्हणजे टाइम 1 कळलं हे डिस्प्लेसमेंट 2 पटते का सगळ्यांना समजा मी हा 2 केला टाइम कळलं डिस्प्लेसमेंट किती होईल 2 × 2 = 4 ओके म्हणजे हे जेव्हा 1 युनिट इकडं सरकत आहे त्यामुळे हे 2 युनिट्स वर सरकलं होतं परत 1 युनिट वर सरकलो परत 1 युनिट इकडं सरकलो आणि परत इथून माझा 1 2 असं इथं सरकून हा 4 पॉईंट येईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल युनिट स्ट्रेट पट्टे काय सगळ्यांना ह्या स्ट्रेट लाईनचा स्लोप काय तुम्हाला दाखवतो तुम्हाला माहिती आहे जॉमेट्रीच्या पेपरमध्ये झाला असेल ओके की स्लोप नाही झालेला कॉर्डिनेट जॉमेट्री नाही झाली का झाली ना मग कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये लाईनचा स्लोप झालेला लाईनचा स्लोप म्हणजे व्हर्टिकल डिफरन्स डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल डिफरन्स ओके आपण तो 2:1 आहे म्हणजे
म्हणजे स्लोप हा 2 आहे आणि ही 2 ही व्हॅल्यू काय होती आपली 2 ही इनिशियल वेलॉसिटी होती ओके त्यामुळे व्हॉट दिस स्लोप इंडिकेट्स स्लोप इज इक्वल टू यू हे मी सगळं का देतो तुम्हाला तर हे सगळं सिलॅबसचा भाग आहे पण डायरेक्ट पुस्तकात एवढं डिटेलमध्ये बोललेलं नसतं म्हणजे उदाहरण देऊन तुम्हाला प्रॉब्लेम कसा फ्रेम करता येईल ओके मी असा प्रॉब्लेम फ्रेम केला डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ ऑफ टू बॉडीज ऑर टू ऑब्जेक्ट्स ए एंड बी इज एज फॉलोज ओके असा ग्राफ आहे इकडे आहे डिस्प्लेसमेंट टाइम ओके व्हाट कॅन वी से अबाउट यू ए म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए अँड इनिशियल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बी असा समजा माझा क्वेश्चन आहे आणि समजा मी तुम्हाला डिटेल्स दिले
my time, and he will also be. For the equation would be opposite to that, v equal to u plus at. V is equal to u plus at. T equal to 0 as it. And then the at will be positive at. Okay? झिरो असेल तेव्हा व्हीचे आन्सर किती येणार की यू म्हणजे काहीतरी त्याला इनिशियल व्हॅल्यू असू शकेल. समजा मी ती ही दाखवतो टी इक्वल टू जेव्हा झिरो आहे त्यावेळेला ही व्हॅल्यू आणि आता कशी व्हॅल्यू बदलणार आहे परत मग काय सांगतात यू प्लस ए टाइम्स वन इक्वल टू वन घेतात म्हणजे यू प्लस ए होणार म्हणजे जॉईंट डिस्टन्स सरकलो ह्या यू मध्ये आणखी ए चे ॲडिशन होणार पटते का सगळ्यांना बघे म्हणजे मी दहा टाइम वन म्हणलं आणि समजा की याची व्हॅल्यू एवढी आहे एवढी आहे एवढी याची ॲडिशन होणार आणि हा पॉईंट मला म्हणतात समजा मी टू युनिट्स घेऊ टाइम मध्ये तर दिस विल बिकम व्ही प्लस टू ए म्हणजे सॉरी यू प्लस टू ए हा जो यू व्हॅल्यू आहे त्याचे टू ए ॲड होणार आहे त्यामुळं फरक एवढंच ॲड होणार आहे. And if I plot this, I will get this line. Is it okay? Any time, negative time of the negative time, negative time is the third one, the job of the time measure is over the limit, that's a past. Negative time is the past. Okay? You will create a graph like this. Samjha tumhala mi displacement versus time plot kara sakte. तर तुमचं इक्वेशन तुम्हाला तुम्ही वापरणार आहात एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर टी इक्वल टू झिरो ला काय व्हॅल्यू येईल टी इक्वल टू झिरो जर टाकला त्यात झिरो टी इक्वल टू वन टाकला तर वन चे टू घेऊया ओके तर व्हॅल्यू येणार टू यू प्लस ए बरोबर टू यू प्लस ए समजा हे यू आहे त्यामुळे टू यू एवढं होईल आणि प्लस ए एवढं म्हणजे इथे जेव्हा मी टू ला येईल त्यावेळेला मला इथे कुठे पॉईंट मेरा थोडस खालच्या जागा कमी म्हणूनच बघतो इथं दाखवतो त्या पॉईंट टू यू एवढे समजा हे आता पुढचा विचार करा फोर ला गेला की काय होणार आहे फोर ला गेला की हे फोर यू होणार आहे फोर यू म्हणजे जे टू यू होतं तेवढं आणखी टू यू येणार आहे असं फोर यू होणार आहे आणि हा ए होता पण आता त्याच्यात किती ऍड होणार आहे तर तुम्ही फोर घेताय फोर चा स्क्वेअर सिक्सटीन सिक्सटीन अपॉन टू एट एट ए होणार आहे मगाशी फक्त ए ऍड होता सॉरी टू ए ऍड होता इक्वल टू टू घेतला होता आपण टू घेतला होता तेव्हा फोर अपॉन टू म्हणजे टू ए त्यामुळे आपण हे टू यू म्हणूया ओके आणि हे टू ए म्हणूया आणि असं म्हणून हा पॉईंट झाला होता पण आता पुढचं किती वाढणार आहे टू यू तर वाढणारच आहे पण एट ए वाढणार आहे म्हणजे थोडक्यामध्ये हे जे टू ए वाढलं होतं त्याची एट ए वाढणार आहे टू यू तर वाढणारच आहे म्हणजे हे जे काय हाईट आहे म्हणजे खूप जास्त हाईट आहे काय म्हणजे तुम्ही जर हा प्लॉट काढला त्यानंतर काय लागलं असा आहे म्हणजे पुढं तो फार झपाट्याने वाढत जातो दिस इज ओके दिस इज कॉल हॅज पॅराबोला हे जसं स्ट्रेट लाईन आहे तर इथं तुम्हाला ती असा कोर ग्राफ मिळतो त्याला पॅराबोला म्हणतो ते पण इन्क्रीज होत आहे
इक्वल टू टू वाई शब्द तर त्यावेळेला यांची सगळ्यांची व्हॅल्यू किती आली टू ए आहे बरोबर आहे आणि आता बॅक त्यांनी टू चा फोर गेला आणि परत वाढवला टू युनिट्सनीच पण ह्याच्यामध्ये एक वाढ किती झाली एट ए म्हणजे आम्ही पण झाला एट ए लिनियर मध्ये तसं होत नाही लिनियर मध्ये टू हे बघा उदाहरण काय करतो जेव्हा टू आहे त्यावेळेला इथे किती झाली टू यू हे जेव्हा फोर झालं तेव्हा इथे किती झाली फोर यू सिक्स झालं तर सिक्स यू नाही हे जर तू टू युनिट्स वाढवलंस तर ते त्याच प्रपोर्शन मध्ये वाढते हे स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये वाढते अशा वेळेला काय होतं हां म्हणजे या टर्म मुळे या टी स्क्वेअर टर्म मुळे इट इज बॅक बिकॉज ऑफ टी स्क्वेअर ओके